नमस्कार, गुड मॉर्निंग। काय कसा काय मजेत ना? तर मित्रांनो, पाऊस सुरू झालो की कोकणात विविध प्रकारचे रानभाज्या आणि रानातली फळा फुला फुलाक सुरुवात होता। मित्रांनो, काही ना काही पिवळी फुला फुलाक लागली आहेत आणि ही पिवळी फुला म्हणजे चावूल लागतात ती कंटोळे। आमच्या भाषेत ते का म्हणतात भागला किंवा काटला, कणकवली साईडला भागला म्हणतात, देवगड साईडला काटला म्हणतात। तर ही काटला एक रानभाजी। मित्रांनो, श्रावण महिन्यात बहुतेक जण श्रावण पाळतात, म्हणजे काय तर श्रावण महिन्यात मांसाहार वर्ज्य करतात। तर अशावेळी त्यांच्या जी असणारी चिकन मटण खाण्याची इच्छा असता या काटल्यावर भागवली जातात। आपल्या बागेत असणारा खतांची मात्रा आणि बेनावळ याच्यामुळे ही काटला लवकर होतात। ही आता पाऊस पडायला जवळजवळ महिनाच झालं आणि ही काटला आपल्याला दिसायला लागली आहेत। तर आज आपण ही किती भेटत बघूया, एका टायमाच्या भाजीची तरी भेटायला दे अशीच इच्छा। तर आपला आठवणीतला कोकण चॅनल पुन्हा तुमच्यासाठी घेऊन येतात की कोकणात लोक अनोखो रानमेव। चला आपण जाऊया काटलाकडे। तर तुम्ही बघू शकतास जो काटलाचो वेल, जो काटलाचो वेल जो नर वेल हा, नर वेल जो असता ते काही या प्रकारची फुलं येतात, परंतु मागे तुम्ही बघितलात तर फळ नसतात। आणि हे मादी वेल जे आहेत ते का त्याच प्रकारची तशी फुलं येतात, पण त्याच्या मागे हे बघा, हे तुम्ही बघू शकतास या काटाला तयार होतं। हळूहळू फुलाच्या नंतर फूल ह्या सुकून जातं आणि ह्या ठिकाणी अशा प्रकारची काटला शिल्लक राहतात। कालांतराने ही मोठी होतात आणि ही या प्रकारे अशी भाजीसाठी तयार होतात। म्हणजे जो आपण वनस्पती वाढीचा नियम शिकवता, झाड वाढता त्याका पानं येतात, त्याचा खोड वाढता, त्याच्यानंतर फूल येतं आणि फुलानंतर फळ तयार होतं। तर ह्या आता आपण काढणार असा, तर चला पुढच्या वेलावर बघूया। ह्या वेला एकच भेटला। आजूबाजू जंगलातला जा काय मिळत त्याचा आधार घ्यायचो आणि वाढायचा ते असं माहीत असलेला हे कंद जा काय भेटत त्याच्या आधारानं वाढता आणि फळा फुला घेतात। पिवळ्या रंगाची फुलं असलेली कालांतरानं फुल गळून त्या ठिकाणी फळ तयार होता। काटे या ठिकाणी असलेला कारल्याच्या वर्गातला ह्या फळ, कारल्याच्या वर्गातलं जरी असलं तरी किंचित कडवट परंतु गोड असणारा असा या फळ, खूप सुंदर भाजी लागते याची। तुम्ही बघू शकतास या ठिकाणी अशा प्रकारे जंगलात भेटणारी रानभाजी बाजारात देखील विकत भेटतं। सध्या बघू गेला तर लागवड पण ह्याची केली जातं। मुंबईसारख्या ठिकाणी हल्लेली विकत देखील ही भाजी भेटतं। कंटोळे म्हणून म्हटलं जातं एका, आम्ही एका काटला म्हणतात। काटल्याची भाजी गेला मोठा आवडीचा विषय कोकणी माणसाच्या। ही आपली आंबा बाग बघू शकतास तुम्ही। अशा प्रकारे ही मिळणारी रानभाजी आपण शोधत आहो, खूप जंगलातनं फिरायचं लागतं। आता तरी बाग हा बागेत असल्यामुळे तेवढा काय वाटत नाही, कारण साफसफाई केलेली आहे, हल्लीच खत घालून झाला त्यामुळे तेवढा काय वाटत नाही। बागेत जरी असला या ठिकाणी पायाखाली लक्ष देऊचं लागतं, पावसाळ्याची वेळ हा। बाग मित्रांनो, ह्या बागेत 160 झाडं आहेत हापूस आंब्याची, 80 झाडं आहेत काजूची आणि इतर झाडं असलेली वेगळी। या ठिकाणी मे महिन्यात आम्ही नाश्ताक बसतो, मस्त आहे की सावलेत असलेलं असं आपला। त्यावेळी चॅनल नव्हता त्यामुळे ते व्हिडिओ आपल्याला टाकू भेटले नाही। पुढच्या वर्षी तुमका ट्री हाऊसपासूनचे सगळे व्हिडिओ, सीझन जसं जसं चालू आहेत तसं ते ज्या ज्या सीझनचे व्हिडिओ त्या त्या सीझनमध्ये तुमचा भेटत राहतील। खूप सुंदर वाटतं असा पावसाळ्याच्या दिवसात फिरत। पाऊस पण आता थोडंसं कमी झालो, पाऊसच थोडं कमी हो फिराचा कंटाळ येत नाही। बघू शकतास तुम्ही सगळीकडे, ज्या तुम्ही ठिकाणी बघशात त्या ठिकाणी फक्त आणि फक्त हापूस आंब्याची आणि काहीतरी एखादा काजूचं झाड दिसलं, झाड दिसणारच नाही। देवगडमध्ये आंब्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली, लागवड होत असताना इतर झाडांची कत्तल झाली, त्यामुळे
त्यात करून मोठमोठी आंब्याची रायवळ आंब्याची झाडं होती ती देखील तोडून कुठी कलम करण्यात येईल. त्यामुळे निसर्गाचा चक्र थोडासा काहीतरी ढासाळला आणि इतर आजार जे होते झाडांवरचे तिने डोक्यावर काढले. मी त्यामुळे फवारणीच्या टायमात पण जीव काढतात. एखाद्या माणसाक जसं ताप सर्दी खोकलो आणि अंगदुखी प्रत्येक आजारावर वेगवेगळी गोळी देऊची लागतात तशीच या ठिकाणी या झाडांका देखील फवारणीच्या वेळी प्रत्येक कीटकासाठी वेगवेगळी फवारणी देऊची लागतात. या ठिकाणी दुसरं एक वेल दिसलो खडकावर हा या ठिकाणी त्याच्यावर छोटी छोटी काटलं आहोत. या बघा ह्या का पण जाऊ दे छोटी काटला आपण काढणार नाही आपल्यानंतर कधीतरी कोणतरी कोकण करी येत या काटलाच्या भाजीसाठी काटला शोधू एका ती भेटतील त्या आधारानं ती वाढणारी असं वेल असतं. हो तुम्ही बघू शकता असं गडगोवा मी ह्या गडग्यावर चढलेलं वेल या ठिकाणी ही काटला धरलेली असत. एक दोनच गावली दोन ते दोन तेवढी काटला ज्या ठिकाणी पाणी असतात त्या ठिकाणी टिकून जातात. पण या ठिकाणी गडग्यावर तुम्ही बघू शकता या ठिकाणी पाणी वगैरे टिकत नाही त्यामुळे ती ऑटोमॅटिक चांगली अशी पोचली जाते. त्यामुळे भेटला सरळ हो काळे ढगिल्ले पाऊस तर जोरात लागलो हा काटला शोधणं मुश्किल झाला. तरी पण आपल्या आता काटलाची भाजी स्पेशल आजची रेसिपी दाखवण्यासाठी हो आपण व्हिडिओ बनवत आहोत. थोडीफार काटल्या मिळाली आहेत अजून थोडीफार भेटली की आपली रेसिपी जी लागणार तेवढी काटला भेटणार. तर पाऊस किती जरी लागलो तरी आपण फिरणारच आहोत आणि ती काटला गोळा करणारच आहोत. पाऊस हळूहळू वाढायला लागलो हा या ठिकाणी तुम्ही बघू शकता वेल खूप मोठमोठे वेल अशी आणि पिवळी फुला या बागेत जर बघितलं. मित्रांनो या शतावरी जी आहे शतावरी औषधी वनस्पती या ठिकाणी नर्सरी वगैरे विकत भेटतात पण आपल्या निसर्गाचा तयार झालेला शतावरी आमच्याकडे एका सीतेचे केस असा पण म्हणतो शतावरी. त्यामुळे पाऊस धुमशान घालता या ठिकाणी काटला पण भेटायला लागली आणि मजा येतात. जमिनीवर फिरणारी जी वेल असते त्यांना शोधूसाठी काठीचा उपयोग करायचो कारण सरपटणारी जनावर साप आणि इतर या ठिकाणी कोकणात मोठ्या प्रमाणात असतात आणि त्यांचा आपल्या प्रादुर्भाव होऊ नये ते आपल्या हातापायाखाली येऊ नये त्यासाठी काठी घेऊन ते वेल इसकरायचे. वेल कुठल्याही प्रकारे उचलायचं नाही तो वेल जर तुटलो तर त्याचा काहीच उपयोग होत नाही. आता पाऊस नुकतोच चालू झालो म्हणून घालू नये अजून रान जास्त मोठाईला नाही त्यामुळे आपण काही काठी घेतली नाही साधारण जे वरवर दिसतं ते दिसलं तर काढतं. आपल्या बागेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकाही झाडावर तुमचा असं वेल दिसणार नाही तोडलेला असल्यामुळे याच्यावर वेळेला कारण आपलं मुख्य उत्पादन हा आंबो आहे. त्यामुळे आपल्या बागेत काजीचा किंवा इतर चांगला झाड जरी असला तरी आपण त्या कंदाल जर अठवली घटा सोडून टाकतो या ठिकाणी हा काठी लावत बसला असं अशा झाडावर
येता, थंडी पण लागता. एक दोन तीन तीन एक भरपूर पडले असतात आणि यांचे सगळं दिसत पण एवढं पाऊस पडतात. साधारण आपली एका वेळेची भाजी होईल एवढी काटला भेटली असत. काल काढून आणलेली काटला पहिली आधी आपण मिठाचं पाणी घेतलं त्याच्यात टाकून स्वच्छ धुवून घ्यायची. आपली धुवून झालेली काटला तर आता आपण ही चिरून घेणार. चिरून घेताना पहिल्या आधी असे दोन भाग करायचे. त्याचे जे बियो असतो ते बियो काढून घ्यायचो. चमच्यान किंवा चाकून काढून घेऊ शकतोस. त्या ठिकाणी आपण चमचा वापरतो. या पिकलेला होता. पिकलेल्याचे असे लाल रंगाचे बिये होतात. पिवट लाल कलर होता. जर चोखून खाल्ले तर हे बियो देखील गोड लागतात वरचं आवरण. अशी जर कोवळी असतील तर तुम्ही बियांसकट घेतलं तरी चालतं. त्यांच्या बियांचा एवढा काही इफेक्ट होत नाही. त्यानंतर ही भाजी आपण ज्याप्रमाणे कारला चिरतो त्याप्रमाणे चिरून घ्यायची. कारल्याच्या वर्गातलीच ही भाजी. पण तर या प्रकारे जवळजवळ भाजी कापून आपली पूर्ण होईत इली. तर आपल्याला लागणारं आहे साहित्य. हे आपण कंटोळे किंवा भागला आपण म्हणतो काटला, काटला चिरून घेतली आहेत. मटन मसालो हे असलेले भिजून घेतलेले चणे काल रात्री भिजत घातलेले होते. आलं लसूण पेस्ट, एक टोमॅटो, एक कांदो चिरून घेतला, एक कोथिंबीर. आपला भारतीय संस्कृतीत ज्या कढीपत्त्याक मोल दिलेला ज्या आपल्या फोडणीसाठी तो कढीपत्तो. मालवणी स्पेशल भाजक्या वाटप. मीठ, तेल, मालवणी भाजको मसालो, जिरा मोहरी, गरम मसालो आणि हळद. तर चला आता आपली रेसिपी बनवूया. गॅस पेटवून घेतलेलो. आपण जी काटली चिरून घेतली आहेत त्याच्यात थोडासा मीठ टाकून ती थोडी मळून घ्यायची हलक्या हाताने. जशी आपण कारल्याची भाजी करताना कारली मळून घेतात त्याप्रमाणे जास्त पण हे नाही करायची. हलक्या हाताने मळून घ्यायची. अशा प्रकारे त्यांच्यातलं जो करकरीतपणा असता तो जरा कमी होण्यासाठी अशी मळून घ्यायची. आता ही मळून झाली असत. तेल फोडणीसाठी, तेल, जिरा, मोहरी, कांदो ऍड करायचो फोडणीत. कांदो लालसर होईपर्यंत तुम्ही धुवून घ्यायची. कांदो लालसर झालं असं थोडस. आता त्याच्यात आपण टोमॅटो ऍड करणार आहोत. टोमॅटो ऍड करू. टोमॅटो चांगलं असं कसून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ऍड करणार आहोत आपण कढीपत्ता. कढीपत्ता पण ऍड करून घेतली. कढीपत्त्यात
भारतीय खाद्य संस्कृति एक महत्वाचं स्थान पाचक म्हणून करू शकतं काम करतं आणि त्याचप्रमाणे जीवनचं वाढवण्याचं जर तुमचा भूक लागत नसत तर कढीपत्त्याचं रस त्या उपाय म्हणून करता येतं. आता आपण यात आलं लसूण पेस्ट ॲड करणार आहोत. दोन चमचे आलं लसूण पेस्ट ॲड केली, चांगलं परतून घ्यायचं. या ठिकाणी थोडं ढवळल्याच्यानंतर आता यात आपण आपले मसाले ॲड करणार आहोत. हळद, गरम मसाला आणि मालवणी भाजकू मसाला चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे. त्यात चिकन मसाला देखील त्याच्यात ॲड करायचा. चिकन मसाला थोडी टेस्ट वाढवतात त्यासाठी चिकन मसाला. आता त्यात आपण काटला जी चिरून घेतली ती ॲड करायची. भिजवलेले चणे, हरभरे चांगल्याशी परतून घ्यायची. या ठिकाणी चांगला परतून घेतल्याच्या नंतर त्याच्यात पाणी ॲड करायचं. पहिला पाणी, थोडंसं पाणी द्यायचं, जास्त पण पाणी घालायचं नाही. तुमचं भाजी कशावर खाऊची आहे त्याच्यावर अवलंबून. भाताबरोबर मालवणी पद्धतीत जर खाऊची असली तर पाणी थोडं कमी घालायचं, आणि जर भाकरीबरोबर खात असलं तर पातळ हवी असतं तर थोडं पाणी वाढवायचं. मग आपण ज्याप्रमाणे उसळ बनवतं त्याप्रमाणे बनवायचं पाणी वगैरे. तर 5 मिनिटं झालेली असेल तर बघूया आपली भाजी. एक वाफ लावून घेतलेली आपण, त्याच्यात आता मालवणी जीवनातला सगळ्यात महत्त्वाचं घटक म्हणजे वाटा, जे आपण वापरतात ठेवलेला काढून भाजक्या वाटा ते लावून घेऊया. पुन्हा एकदा वाटा काढलेला असल्यामुळे थोडंसं मीठ ॲड करून घ्यायचं, चांगला ढवळून घ्यायचं. पुन्हा जगातली सगळ्यात शक्तिवर्धक भाजी म्हणून ओळखली जातं. तुम्ही गुगलवर देखील जाऊन सर्च मारू शकतास पित्त वात आणि कफ नाशक अशी ही. आता आपली भाजी तयार झालेली असा, चांगली कराई द्या, एकदा ढवळून घेता. भाजी तयार झालेली आहे. आता वर कोथिंबीर उगवून घेतली, आपली भाजी खाण्यासाठी वाढत तयार. अशी आपली भाजी, काटलाची भाजी तयार. म्हणतात ना काकीत कळसाने गावाला वळसा. महागडी 1000 रुपयाची टॉनिका आपण विकत घेऊन खात आहोत, पण आपल्या कोकणच्या या दऱ्याखोऱ्यात मिळणारी ही रानभाजी, जगातली सगळ्यात शक्तिवर्धक भाज्यांपैकी एक भाजी, आपल्याक माहीतच नाही. आपण खूप वर्ष खाल्ला होती पण ती जगातल्या सगळ्यात शक्तिवर्धक भाज्यांपैकी एक हा हे आपल्याक माहीतच नाही. तर मित्रांनो, आठवणीतल्या कोकणात आज आपण ही शक्तिवर्धक अशी भाजी आपण बघितली, पूर्ण रेसिपीसहित बघितली. असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. जर सबस्क्राईब केला नसला तर सबस्क्राईब करा आणि सगळ्या तुमच्या मित्रांका सांगा. उद्या भेटूया पुन्हा नव्या व्हिडिओसहित.